बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कामगारांना ठेकेदारांकडून वेळेत पगार दिला जात नाही अशा विविध समस्यांबाबत नगर परिषद कार्यालयासमोर आपापल्या घंटागाड्या लावून कामबंद आंदोलन करण्यात आलं. चालवण्यात येत असलेल्या घंटागाड्यांची वेळेवर दुरुस्ती होत नाही, त्यामुळे 53 घंटागाड्यांपैकी 4 ते 5 घंटागाड्या बंद, त्यामुळे प्रभागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तर काही कचरा संकलित करतानाच मध्येच त्या बंद पडतात. याबाबत कंत्राटदार दीपक उत्तराधी व नगर परिषद अधिकाऱ्यांना वारंवार सांगण्यात आलं, मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू अशी आंदोलकांनी भूमिका घेतली आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत घंटागाडी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यानुसार त्यांच्या विविध प्रश्नांबाबत तोडगा काढण्यात येईल असं मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितलंय. घंटागाड्या कर्मचाऱ्यांसंदर्भात त्यांच्या काही समस्या माझ्या समोर आलेल्या आहेत आणि नुकतीच आमची याबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये घंटागाडी कर्मचारी प्लस नगर परिषदेचे अधिकारी संबंधित आणि संबंधित कंत्राटदार यांच्यासोबत आम्ही संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मार्गी लावतो. तुर्तास त्यांनी संप मागे घेतलेला आहे आणि काम लगेच तात्काळ ते सुरू करत आहे. सगळं मी ऐकून घेतलं आहे आणि सगळ्या ज्या काही त्यांनी समस्या सांगितल्या तर सगळ्या समस्यांचं आम्ही तपासणी करून त्याबाबत सकारात्मक आपण निर्णय घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.